कराड येथील सातारा जिल्हा पोलीस दलाच्या पेट्रोल पंपाची पायाभरणी सातारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते करण्यात आली आहे. या पेट्रोल पंपातून होणाऱ्या फायद्याचा उपयोग पोलीस कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी करण्यात येईल असं यावेळी त्या म्हणाल्यात. 2020 रोजी पोलीस कल्याण या उपक्रमांतर्गत भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप या ठिकाणी होण्याच्या दृष्टिकोनातून आपण भूमिपूजन या ठिकाणी केलेलं आहे आणि पुढील 45 ते 50 दिवसांमध्ये इथे पेट्रोल पंप हा कार्यान्वित होईल. मार्च महिन्यामध्ये तो कार्यान्वित होईल असं आश्वासनसुद्धा आपल्याला या ठिकाणी भारत पेट्रोलियमचे जे प्रतिनिधी उपस्थित आहेत त्यांनी दिलेलं आहे. या पेट्रोल पंपाच्या माध्यमातून वेलफेअर निधी म्हणजे पोलीस कल्याण निधीच्या अंतर्गत प्रति महिना आपल्याला एक इन्कम सुरू होणार आहे आणि या इन्कमचा उपयोग पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या कल्याणासाठी जे आपण वेगवेगळे उपक्रम राबवत असतो त्यासाठी होणार आहे. त्यामुळे पोलीस कल्याण निधीसाठी उचललेलं हे अत्यंत सकारात्मक आणि चांगलं पाऊल आहे. पुढच्या 1.5 ते 1.5 महिन्यांमध्ये आपण या ठिकाणी पेट्रोल पंप सुरू करणार आहोत. सर्व कराडकर नागरिकांना या ठिकाणी 100% गॅरंटी असलेलं प्युअर कोणत्याही पद्धतीची फसवेगिरी न होऊन मिळणारं पेट्रोल आणि डिझेल मिळणार आहे. तर सर्व कराडकरांनी त्याचा निश्चित लाभ घ्यावा आणि पोलीस वेलफेअर निधी ला संवर्धन करण्यामध्ये आमच्या सगळ्यांचा सहभाग द्यावा अशी मी त्यांना विनंती करते.